कोपरगाव सप्तर्षी मळा येथील ओरिएंटल इन्शुरन्स ऑफिस समोर उभ्या असलेल्या स्कूटी या दुचाकीच्या डिक्कीतून 79,000 रुपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी दिनांक 3 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडलीये. कोपरगाव जानकी विश्व एवला रोड येथील मधुकर अण्णासाहेब नरोडे वय 62 हे सकाळी आपल्या सोबत 79,000 रुपये महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गर्दी असल्याने त्यांनी रोख रक्कम असलेली पिशवी आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवली व तेथून सप्तर्षी मळा येथील ओरिएंटल इन्शुरन्स ऑफिस समोर गाडी उभी करून इन्शुरन्स ऑफिस मध्ये गेले असता दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून अवघ्या 2 मिनिटाच्या आत या गाडीच्या डिक्कीतून पैशाची बॅग घेऊन पोबारा केलाय. मी घरून सकाळी 11:30 दरम्यान महाराष्ट्र बँकेत पैसे भरण्यासाठी आलो होतो, परंतु तिथे गर्दी असल्यामुळे मी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये चेक जमा करण्यासाठी गेलो होतो आणि त्यावेळेस गाडीची माझी स्कूटी ऍक्सेस ती रिक्षा पत संस्थेच्या ऑफिसच्या समोर मध्ये कंपाऊंड मध्ये लावली होती, गेटच्या समोरच दरवाज्या समोर. आणि त्यानंतर मी चेक जमा करण्यासाठी फक्त ओरिएंटल इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये वर गेलो आणि खाली आलो 10 मिनिटांमध्येच. तर 10 मिनिटात आलो, त्याच्यानंतर मी आंबे घेण्यासाठी म्हणून चौकात परत आलो. चौकात आंबे घेण्यासाठी गेलो असतो, मी डिक्की उघडून पाहिली तर डिक्कीत पैसे नव्हते. मग त्याच्यामुळे मी लगेच नंतर मग रिक्षा पत संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं फुटेज चेक केलं साहेबांनी, तर त्याच्यामध्ये ते दोन जण ते पैसे डिक्कीतून पैसे काढताना आढळून आले, 79,000 रुपये होते. नंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, त्या पोलीस स्टेशनला त्याचं फुटेज पण दिलं. नरोडे हे आंबे घेण्यासाठी गेले असता पैसे चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PS मिसाळ हे करीत आहे. भर दिवसा या घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर आरोपींनी चोरी करतानाचा व्हिडिओ CCTV कैद झालेला आहे. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे SP 24 तास कोपरगाव.